ग्रंथास्वादच्या 77व्या कार्यक्रमात इथे उपस्थित सर्व सुज्ञ बंधू भगिनींना नमस्कार. विषय जेव्हा अरुण काका म्हणेन, कारण माझ्या शाळेच्या बालमैत्रिणीचे वडील आहेत, अरुण काकांनी सांगितलं हवा तो ग्रंथ घे, तेव्हा मनात विचार आला की संस्कृत आहे आणि कठोपनिषद हे खूप जवळचं आहे. जवळचं म्हणून वागतं, तीन कारण आहेत त्याला. एक, उपनिषद ग्रंथ आहे. माझा PhD विषय उपनिषद, गौण उपनिषद होता, पण ओघाने सगळे मुख्य उपनिषद वाचलेले होते. दुसरं, यमराजा आणि नचिकेता संवाद. तर ते थोडंसं आश्चर्यचकित करणारं आणि असं प्रलोभन देणारं होतं. आणि तिसरं कारण म्हणजे अध्यात्मविद्या, म्हणजे सगळ्यांच्याच मनात असलेला प्रश्न, मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं. तर ह्या तीन गोष्टींमुळे कठोपनिषदाने अगोदरच मनात एक विशिष्ट जागा निर्माण केलेली. मग विचार आला की होतात लेक्चर्स, डिस्कोर्सेस होतात, पण एक सामान्य चर्चा किंवा एक व्याख्यान असलं तरी ग्रंथास्वादमध्ये ग्रंथाचा आस्वाद नक्कीच देता येईल, म्हणून हा विषय निवडला. पार्श्वभूमी काही. मग आता उपनिषद. सद धातू आहे संस्कृतमध्ये. उप आणि नी हे त्याला उपसर्ग लागले. उप म्हणजे जवळ, नी म्हणजे निश्चयपूर्वक. गुरुच्या जवळ निश्चयपूर्वक बसणे आणि बसून जे ज्ञान घेता येतं ते उपनिषद ज्ञान. त्याला क्विप प्रत्यय लागला आणि म्हणून त्या सद धातूचा अर्थ टू लूजन, शिथिल होणे, टू डिस्ट्रॉय, नाश होणे, किंवा टू स्प्लिट अप, दूर करणे वगैरे या अर्थी होतो. तर ते काय शिथिल करतं, काय दूर करतं, कसला नाश करतं? तर स्वाभाविक आहे, विद्येचा उजळे म्हणजे अंधकाराचा नाश करतो, अज्ञानाला दूर करतो, प्रकाश त्याच्या आयुष्यात, त्याच्या जीवनात, त्याच्या मनात, बुद्धीत दिसू लागतो, त्याचं तेज दिसू लागतं. हे झाला हा भौतिक उपनिषद ह्या शब्दाचा अर्थ. आता अज्ञानालाच आपण माया पण काही ठिकाणी उल्लेख पाहिलेला मिळतो, पण त्या भागाकडे थोडा नंतर येऊया. उपनिषदला तीन स्वरांची, त्या काळीच्या वैदिक काळात जे तीन स्वर, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित, हे वैदिक काळात तीन स्वर होते, त्याची गाण्याची, मंत्रगाण्याचीच पद्धती वेगळी होती. त्यामुळे प्रत्येक संहिता हे जर त्याचा भाग, कालानुसार त्याचा अर्थ कळेनासा झाला लोकांना. मग विचाराला ह्याचा सार असं काहीतरी कुठे गद्यात लिहिलं गेलं पाहिजे की जे लोकांना कळेल. म्हणून वेदाचा अंश आणि सार स्वीकारून लिहिले गेले ते ब्राह्मण ग्रंथ. प्रत्येक वेदाचे आपापले ब्राह्मण ग्रंथ आहेत. आता त्या काळी वर्णाश्रम पद्धती असे, तर वर्णही पालन केले जात होते आणि आश्रमही. आश्रमात बहुत करून ब्रह्मचर्यानंतर गृहस्थ आणि वानप्रस्थात जेव्हा जात असे, सपत्नीक किंवा एकटे, ते अनुषंगाने, म्हणजे पत्नी असेल, तिला इच्छा असेल तर ती वानप्रस्थात जात असे, जर तिला संसाराची अजून इच्छा असेल तर ती नवऱ्याला परमिशन देत असे की नाही तुम्ही व्हा पुढे, मला अजून माझ्या मुलाबाळांचं करायचं आहे. तर
ते वानप्रस्थात जाताना अरण्यात जेव्हा जाऊन राहायचे तर प्रश्न निर्माण झाला, असे जे वानप्रस्थात गेलेले लोक आहेत त्यांच्यासाठी कुठले ग्रंथ? तर लिहिले गेले आरण्यक ग्रंथ. आणि मग त्याच्यानंतरच्या काळात वैदिक साहित्याचा शेवटचा टप्पा म्हणजे उपनिषद ग्रंथ. म्हणजे वेदात किंवा वेदा संपूर्ण वेदाचा जो सार जर घेतला तर त्याचा एसेन्स काही ठिकाणी गोष्टींच्या माध्यमातून, काही ठिकाणी डायलॉग्स संवादच्या माध्यमातून, किंवा काही ठिकाणी ऑर्डर कमांड गुरु शिष्याला सांगतोय या माध्यमातून जे ज्ञान आपल्याला सांगितलं गेलं गद्यपद्य मिश्रित, ते आपल्याला सापडतं उपनिषद ग्रंथांमध्ये. म्हणून उपनिषदाला वेदांचे अंतिम चरणमध्ये लिहिले गेलेले ग्रंथ म्हणजे वेदांचा सार म्हणून वेदांत ग्रंथ असं पण म्हणतात. आता मुख्य उपनिषदे 10 झाली. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैतिरीय, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक या 10 मुख्य उपनिषदांवर शंकराचार्यांचं भाष्य आपल्याला सापडतं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक असं उपनिषद आहे जे थोडंसं कालक्रमाने नंतर येतं, श्वेताश्वतर, ज्याच्यावर आपल्याला शंकराचार्यांचं भाष्य सापडतं. पण बहुत करून बहुतांश, काही जणांनी 11 प्रिन्सिपल उपनिषद, काही जणांनी 13 प्रिन्सिपल उपनिषद, काही जणांनी 18 प्रिन्सिपल उपनिषद अशाही पुस्तकं आले. ह्यूम म्हणा किंवा वाडेकरणली मय म्हणा, यांनी सगळ्यांनी त्याच्या आकडा वाढवला. कॉमनली पाहायला गेलं तर 10 मुख्य उपनिषदं मानली गेली. ह्या उपनिषदांमध्ये जे काही सांगितलं, म्हणजे आपण म्हणतो वेदांत ग्रंथात जे काही सांगितलं, असं काय सांगितलं की जे कॉमन आहे की ह्यांना सगळ्यांना आपण एकाच कॅटेगरीत टाकले वेदांत? खूप सोपं आहे. एक त्रिकोण घ्यायचा, ट्रायंगल, त्याच्या वरच्या भागात ब्रह्म ठेवा, कुठलाही भाग असा फिरवा, तो फिरतो एकसारखाच राहतो. ह्या कोणावर ठेवा जीव आणि इकडच्या कोणात ठेवा जगत. तर ह्या त्रिकोणात ब्रह्म, जीव आणि जगत ह्यांच्याविषयीची जी चर्चा असते ती आपल्याला सामान्यतः वेदांतांच्या ग्रंथात सापडते. पण हा सगळा आटापिटा कोणासाठी आणि का? तर ह्या जीवाला या जगात राहून त्या ब्रह्मप्राप्तीसाठी जे काही कार्यक्रम करावा लागतो ते संपूर्ण आपल्याला उपनिषद ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आढळतं. त्याच्यात दुसरे दोन महत्त्वाचे टर्म्स आपल्याला सापडतात. एक म्हणजे मोक्ष, म्हणजे ब्रह्मप्राप्ती झाल्यावरती आत्मतत्व ज्या जागी जातं किंवा जी दशा प्राप्त करतं ती मोक्षदशा. मुक्ती म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातनं, बंधनातून मुक्त होणं म्हणजे मोक्ष असं मानलं गेलं. मग आता ह्या सगळ्याला थांबवतोय कोण आपल्याला? आपण ह्या जगात जन्माला आलोय, समोर ब्रह्म हे लक्ष माहिती आहे, मग आपण पोहोचू का शकत नाही? अविद्यारूपी आवरण आहे ना आपल्या मनावर, मग ते आवरण चढवणारं कोण? तर तीच ती ब्रह्माची माया आहे ना, ती माया शक्ती आहे. आवरण शक्ती पण आहे, विक्षेप शक्ती पण आहे. ती प्रोजेक्ट पण करते, कन्सील पण करते, लपवते सुद्धा आणि दाखवते सुद्धा. अशी ती जी शक्ती आहे ती अज्ञानाचं आवरण तुमच्यावरती घालते आणि मग वेळ आली की ती तशीच खेचूनही घेते. इच्छा कोणाची? प्रत्येक उपनिषदात बघा तुम्ही, मुख्य असो वा गौण असो वा. वरेण्यमचा कन्सेप्ट आपल्या इथे फार अद्भुत आहे. म्हणजे त्याची इच्छा असल्याशिवाय तुम्ही त्या त्या जागी त्या त्या गोष्टीपर्यंत पोहोचूच शकत नाही. प्रयत्न करणे हे आपल्या हातात राहते. म्हणून प्रत्येक आत्मा जगात जन्माला येतो, ह्याच जगात राहून प्रयत्नशील राहतो त्या आत्मतत्वाला प्राप्त करण्याचा जो परम आहे, आणि त्याला मदत करणारी म्हणा किंवा झाकण घालणारी म्हणा ती माया शक्ती आहे. जायचंय कुठे? मोक्षाकडे. तर जे ग्रंथ ह्या 5 गोष्टींच्या बाबतीत चर्चा करतात ते उपनिषद ग्रंथ, किंवा त्यांना वेदांत ग्रंथ पण म्हणूया ब्रॉडली. मुख्य आणि गौण उपनिषदात फक्त एक मोठा फरक पाहायला मिळतो. जे जे टर्म्स किंवा टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आपल्याला वेदांतांच्या वेदांत ह्या विषयाच्या मुख्य उपनिषदात नुसता उल्लेख केलेला सापडतो, गौण उपनिषद त्या कालांतराने त्याचं डेट उशिराची असल्याकारणाने त्याच्यात त्या त्या गोष्टींची, त्या टर्मिनॉलॉजीजची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे मायाचा डेफिनेशन तुम्हाला कुठेच अगोदर मुख्य उपनिषदमध्ये पाहायला मिळणार नाही. मुळी त्याचा पहिला उल्लेखच श्वेताश्वतर लेटर उपनिषदमध्ये झाला आहे, मुख्य उपनिषदांमध्ये पण नाही आढळत. पण तिची विशद व्याख्या आपल्याला गौण उपनिषदात मिळते. तसंच कोश म्हणा, अनेक विषय ज्यांचा मात्र उल्लेख आपल्याला मुख्य उपनिषदात सापडतो त्याचा डिटेल डिस्कशन गौण उपनिषदात सापडतो.
हे झालं आपल्या उपनिषदाचं बॅकग्राऊंड. आता प्रत्येक वेदाचे उपनिषद आहेत, मी सांगितलं तसं प्रत्येक वेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे, प्रत्येक वेदांचा वेदाचा आरण्य ग्रंथ आहे, तसेच प्रत्येक वेदाचे उपनिषद ग्रंथ आहेत. कठ उपनिषद हा कृष्ण यजुर्वेदाचा उपनिषद मानला जातो. वर्गीकरण कसं करायचं, कसं कळलं की हा ऋग्वेदाचा नाही आहे, हा शुक्ल यजुर्वेदाचा नाही आहे, तर त्याच्यासाठी शांती मंत्र सुरुवातीला लिहिले गेले. तर सुरुवातीला जर पूर्ण मदा पूर्ण मिदम वगैरे शांती मंत्र असला तर हा वेद गणावा मोजावा, किंवा बद्रम करणे वि शृणुया मदेवा हा शांती मंत्र असला तर अथर्ववेद मोजावा, असं सहना भवतू सहनव भुनकतू हा शांती मंत्र असला तर तो कृष्ण यजुर्वेदाचा, जो आपल्याला कठोपनिषदेच्या सुरुवाती सापडतो. म्हणून मात्र ना मात्र शांती मंत्र उपनिषद म्हणजे यजुर्वेदाशी संबंधित आहे, कृष्ण यजुर्वेदाशी. म्हणून कठ शाखा कृष्ण यजुर्वेदाची आहे, म्हणून कठ उपनिषद हे कृष्ण यजुर्वेदाचं उपनिषद मानलं गेलं. कठोपनिषदची सुरुवात दोन अध्याय आहेत, त्याच्यात प्रत्येक अध्याय तीन वल्ली आहेत, वल्ली म्हणजे वेलभाग. तर प्रत्येक अध्यायाचे तीन तीन विभागात सुंदर अशी स्टोरी लाईन खूप सुंदर फॉर्म केली आहे. सुरुवात अशी होते की वाजश्रवा नावाच्या ऋषींचे पुत्र वाजश्रवस, सुंदर नाव आहे हां, वाजश्रवा, वाज म्हणजे अन्न, श्रवस म्हणजे फेम प्रसिद्धी, अन्न देण्याने ज्यांची प्रसिद्धी झालेली आहे असे ऋषी, म्हणजे दान देणं बेसिकली त्यांचं कामच झालं, म्हणजे तेच करत असे. ते वाजश्रवसांनी एकदा विश्वजीत यज्ञ याचं आयोजन केलं. आता विश्वजीत यज्ञाच्या आयोजनात असं आहे की आपलं जे काही असतं त्या सगळ्याचं दान करायचं असतं, आपल्याकडे काहीही त्या ऋषीनी त्या व्यक्तीने ठेवता कामा नाहीये, तर तो विश्वजीत यज्ञ फलीभूत झाला किंवा त्याचं फळ मिळतं. जेव्हा हे सगळे दान देऊ लागले तेव्हा या वाजश्रवस ऋषींचा छोटासा कुमार नचिकेता नावाचा तिथे होता, तो पाहू लागला हे सगळं म्हणजे पशुधन आहे ते चाललं आहे, त्यांच्याकडे जे जे काही होतं ते सगळं हळूहळू ते दानात चाललं आहे. मग त्यांनी पाहिलं की अरे ह्या तर अगदी वृद्ध गायी आहेत, यांना पुन्हा वासरू पण होणार नाही, पाणी जेवढं प्यायचं आहे तेवढं त्यांनी पिऊन घेतलं आहे, पितो दका जगतो थोडा, खायचं आहे तेवढं त्यांनी खाऊन घेतलेलं आहे, आता ह्यांच्यात जोर उरला नाही, अशाही गायी दानात चालल्या आहेत. ते पाहून थोडंसं त्याच्या मनाला खंत झाली की म्हणे असं जर कोणाला निरुपयोगी वस्तू दिली दानात तर म्हणे अशा लोकांना आनंद नावाचं लोक मिळतं, ज्याच्यात आनंदच नंद म्हणजे आनंद, अनंद म्हणजे जिथे आनंद नाही अशा लोकात त्याची गती होते. तर आनंद लोकात जर माझे वडील गेले तर बाळ आहे ना छोटा, त्याच्या वडिलांबद्दल त्याला खूप श्रद्धा आणि आस्था आहे, तर तो विचार करतो की नाही नाही असं कसं, माझ्या वडिलांनी एवढं विश्वजीत यज्ञ केलं, सगळं दानात चांगलं चांगलं जाईल तोपर्यंत ठीक आहे, आता हे सगळं शेवटचं शेवटचं जेव्हा तो असं जाताना पाहतो पशुधन, मग विचार येतो मी पण तर माझ्या वडिलांचाच आहे की नाही, मग आता ते मला कोणाला देतील, झालं बाल मनात प्रश्न आला. आता त्याचं उत्तर मिळेपर्यंत काही हा बाळ शांत होणार नव्हता. तो तडीक गेला त्याच्या वडिलांकडे आणि विचारलं की पिताश्री तुम्ही सगळं दानात दिलं, मला तुम्ही कोणाला दिलं. ऋषी त्यांच्या कामात होते, एकदा बाळ बोललंय लक्ष दिलं नाही, की मुलगा बोलतो ठीक आहे लक्ष नको द्यायला, काहीतरी प्रश्न विचारला. पुन्हा थोड्या वेळाने त्याला रावेना गेला, मला तुम्ही कोणाला दिलं, पुन्हा ह्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. तिसऱ्यांदा पुन्हा गेला, तुम्ही सगळं चाललंय तुम्ही मला कोणाला दिलं, तर असा सारखा एक ना एक प्रश्न तो लहान मुल विचारायला लागल्यावरती आई वडील कधी कधी चिडतात आणि बोलतात झटकन काहीतरी, तसं पटकन ते ऋषी बोलले मृत्यवे त्वा ददा आम्ही ती, जा तुला मृत्यूला दिलं. बोलून तर गेले आणि ते ऐकल्या क्षणी नचिकेता एकदम दिनमुख झाला, स्तब्ध झाला. अरे माझ्या वडिलांनी सरळ सांगितलं तुला मृत्यूला दिलं. मग विचार करायला लागला की बहुनामेमी प्रथमहा बहुनामेमी मध्यमहा, म्हणे मी माझ्या वडिलांच्या गुरुकुलात जेवढी लोकं आहेत जेवढी सेवा करणारे शिष्यवर्ग आहे त्या सगळ्यांमध्ये मी काही तर उत्तम, मी उत्तम आहे काहींमध्ये आणि काहींमध्ये तर मी मध्यम आहे, म्हणजे मी वाईट तर कधीच नव्हतो, मी अधम कक्षाचा शिष्य तर कधीच नाही झालो, जी जेवढी जेवढी सेवा माझ्या याच्यानी घडायला पाहिजे ती माझ्या परीने मी करतो आणि मी तिथे तिथे त्या त्या ठिकाणी प्रथम किंवा मध्यम कक्षेचा होतो. मग माझी अशी काय चूक झाली की माझ्या वडिलांनी मला यमाला द्यायला ठरवलं. 7-8 वर्षाचं पोर आहे छोटंसं,
पण विचार पा किती करतोय. मग म्हणतो की नाही, ऋषी आहेत माझे वडील, आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडला तर तो खोटा ठरता कामा नाहीये. माझी जबाबदारी आहे त्यांचा पुत्र म्हणून की त्यांच्या तोंडातला निघालेला शब्द हा सत्य करायचा. आणि म्हणून तो पुरगा निघाला यमाच्या दारी जायला. आणि यमाच्या द्वारात येतो. यमराज घरी नसतात बरं का, कुठेतरी गेले असतात. 3 दिवस 3 रात्र तो उपाशी तापाशी त्यांची वाट बघत थांबतो. 3-4 दिवशी जेव्हा यमराज 3 दिवस उलटल्यानंतर जेव्हा त्यांच्या घरी परत येतात तेव्हा त्यांची बायको सांगते की हा ब्राह्मणाचा अतिथी पुत्र आपल्या घरी आपल्या दारी आलाय, 3 दिवस 3 रात्र तुमची वाट पाहतोय आणि उपाशी तापाशी. तर ब्राह्मणाचा मुलगा आहे, अतिथी सत्कार हा करायलाच पाहिजे. म्हणजे कोणीही आलं तरी अतिथी सत्कार करतो, तर हा तर ज्यांच्यावरती संपूर्ण राष्ट्राचा भार आहे असे विचार करणारे शिक्षक वर्ग म्हणजे ब्राह्मणाचा पुत्र आलाय, हा तर अतिथी आहे, तर ह्याच्या आधी अतिथी सत्कार करा, पाणी वगैरे द्या, पाय धुवायला पाणी द्या. यमराज त्याच्या आधी अतिथी सत्कार करतात आणि मग नचिकेताला म्हणतात की 3 रात्र तुला माझी वाट पाहावी लागली, त्या 3 रात्रींबद्दल मी तुला 3 वरदान देतो, तर तू माग, तुला काय हवंय. आता विचार करा, आपण स्वतःलाही त्याच्या जागी जरा ठेवूया की आपण 7-8 वर्षाचे आहोत आणि आपल्याला कोणी सांगितलं माग तुला 3 वरदान देतो, काय मागूया आपण. आणि हा छोटासा मुलगा, त्याची किती प्रगल्भ बुद्धी, ऋषीपुत्र म्हणून त्याचं तेज म्हणा किंवा त्याचे विचार करायचे किंवा त्याचे संस्कार म्हणा, त्याला सगळ्यात पहिला विचार त्याच्या वडिलांचाच येतो. म्हणे मी इथे निघालो ना तर माझ्या वडिलांना मी दुःखी केलं, त्या ते मला रागे भरले, त्यांना मला असं सांगावं वाटलं की जा तुला मृत्यूला दिलं, तर आता काय करू की त्यांना खुश करू, त्याला चान्स मिळाला. म्हणून तो म्हणतो पहा यमाकडे आलेलं आहे, आजपर्यंत कोणी परत गेलंय का. हा छोटासा बाळ यमराजाला म्हणतो की मी जेव्हा परत माझ्या वडिलांकडे जाईन तेव्हा ते माझं मागचं सगळं विसरून सहर्ष आनंदाने माझं स्वागत करतील, हे माझं पहिलं वरदान. 2-3-4 गोष्टी एकत्र मागून घेतल्या, परत जाणं कन्फर्म केलं जे कोणाच्या केसमध्ये शक्य होत नाही. मग म्हणतात बरं, त्यांना आनंदी केलं, मागचं दुःख विसरवलं आणि त्यांच्या मनात जी त्यांच्या मुलाबद्दल थोडीशी खंत उरली होती तीही नाहीशी करा असं वरदानातच मागून घेतलं, म्हणजे पूर्ववत वडील भेटतील हे त्यांनी. बरं, यमराज म्हणतात तुला हे हवं, बरं तू परत जेव्हा तुझ्या घरी जाशील तेव्हा तुझे वडील तुला सहर्ष स्वीकार करतील आणि तुम्ही आनंदात राहाल. वरदान मिळालं, खुश झाला मुलगा. आता दुसरं वरदान मग. ऋषींचा मुलगा होता, यज्ञयाग यज्ञ संकल्पना हे सगळं पाहिलेलं होतं, अग्नीचं प्रज्वलन पाहिलेलं होतं. व म्हणतो की ही जी स्वर्गाकडे नेणारी अग्नी आहे ना, ती मला अग्निविद्या शिकवा. ती अग्नी काय आहे आणि ती विद्या काय आहे ज्यांनी स्वर्गाची प्राप्ती होते. आत्ताच कन्फर्मेशन केलंय बरं का अजून खालती ये जाण्याचं की वडील खुश होतील आणि आता स्वर्गाकडे नेणाऱ्या अग्नीची चौकशी करतोय. यमराज म्हणतात बरं ठीक आहे, स्वर्गाकडे जाणारी जी अग्नी आहे त्याची मी तुला सगळी डिटेल्स देतो, किती विटा लागतात, कुठल्या आकाराच्या लागतात, कशा पद्धतीच्या पाहिजे, वेदी कशी बनवावी, तिला कुठल्या आकाराची करायची, अरणी कुठल्या घ्यायच्या, कसा अग्नी पेटवावा, हे सगळं म्हणे मी तुला सांगतो नीट ऐक. ती विद्या त्याला देतात आणि मग सांगतात बरं, तू एवढा लहान असून तू हे ज्ञान मिळवण्याकडे तुझं लक्ष आहे आणि तू एवढ्या चिकाटीने हे सगळं ऐकलं म्हणून मी तुला अजून एक वरदान देतो. आजपासून जी ह्या अग्नीची उपासना करेल त्या अग्नीचंच नाव नचिकेता अग्नी ठेवलं, तुझ्या नावावरती हा अग्नी प्रसिद्ध होईल. म्हणून स्वर्गाकडे नेणाऱ्या अग्निविद्या किंवा अग्नीला नचिकेताग्नी हे नाव दिलं. आणि त्याबरोबर म्हणे ही तुला बहुरूपधारी अशी मी माळा देतो सुरेख, ही माळा पण तू स्वीकार कर. म्हणून एकावरती त्याला बोनस 1 पे 1 फ्री असं नचिकेताला दुसऱ्या वरदानात सापडतं. आता म्हणे तिसरं वरदान माग. चल हे झालं तर तो विचारतो आता मला तुम्ही सांगा, मला कधीचं म्हणे हे मनात विचार होता की मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं. आता मात्र स्तब्द व्हायची वेळ यमराजावरती होती आणि ते म्हणे हा एवढूस असा आणि हा विचारतोय मृत्यूनंतर आत्म्याचं काय. तर म्हणे की नाही नाही हे तू म्हणे एक काम कर, तुला काय हवंय, शतायुष पुत्र पौत्र देतो तुला मी, सोनं सुवर्ण म्हणजे हिर
हिरण्य देतो, अश्व, हत्ती, मोठा महाल, खूप जागा ज्याच्यावर तू राज्य करशील. स्वप्नवत तुला दिसणारे स्वप्न सुंदरी स्त्री काय हवं तुला, तू हवं ते तू माग, मी तुला देतो. पण हे नको मागू की मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं. मग हा म्हणतो की नको मला ते सगळं, नको मला तर तेच पाहिजे. बरं, मग तुला कायमी आजीविका हवी का, की तुला कुठेही कधी पोटापाण्याला काही कमी पडणार नाही. हवं तेवढं पशुधन देतो, अजून काय पाहिजे, मोठा महाल उभा करून देतो, मर्जीप्रमाणेचं आयुष्य देतो, तुला मर्जी येईल तसं तू जग, जे हवं ते मिळेल, आणि इच्छामृत्यू तुला इच्छा असेपर्यंत जग, म्हणजे इच्छामृत्यूच देतो की. पण हे सगळं मी तुला देतो, पण मृत्यूनंतर आत्म्याचं काय ते विचारू नको. आत्मविद्या नाही, आत्मज्ञान नाही. अरे म्हणे हे देवालाही अशक्य होतं, देवांनाही हे मिळालेलं नाही आहे. तर म्हणे तुला कसं, त्याच्यासाठी किमान काही गोष्टी समजाव्या लागतात तरच. आपल्या इथे म्हणतो ना एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तसा तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया यम त्याची परीक्षा घेतात. तर म्हणे की नाही, तुला जोपर्यंत तू तुझी सिद्ध करत नाही की तू हे आत्मज्ञान मिळवायला सक्षम आहेस, तोपर्यंत हे आत्मज्ञान मी तुला देणार नाही. मग नचिकेता म्हणतो, हे सगळ्याची मला काय गरज आहे, हे तर नश्वर आहे, हे आज नाही ना उद्या याचा नाश होणार आहे. आणि मला माहिती आहे, तुम्ही स्वतः त्याचं महत्त्व सांगितलंय की देवांनाही हे अप्राप्य आहे. मग आता तुम्ही मला सांगा, मला हे ज्ञान हवं असेल तर तुमच्याहून चांगला दुसरा कोण भेटणार, आणि तुमच्याशिवाय कोण सांगू शकणार, ऑथॉरिटी कोण यमाशिवाय मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं याची ऑथॉरिटी कोण. तर मला तुमच्याशिवाय कोणी दुसरं, देवांनाही जर हे प्राप्त करायला अवघड आहे, योग्यांना साधक बनून कितीतरी वर्ष त्याचा तपस्या करावी लागते तेव्हा जाऊन हे ज्ञान मिळतं, तर आता मला तुम्ही हे ज्ञान तुम्हीच सांगा. मला ह्या ज्ञानाव्यतिरिक्त दुसरं काहीही नको. रथ नको, तुमची वाजिंत्र नको, आणि सगळं काही हे सगळं तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मला मृत्यूनंतर आत्म्याचं काय हे सांगा. इथे पहिल्या अध्यायाची पहिली वल्ली कठोपनिषदची पूर्ण होते. आता दुसऱ्या वल्लीत सुरू करतात. यम म्हणण्याची केताची परीक्षा घेतात, तो पास झाला हे कळतं. म्हणतात, बघ ह्या जगात जगायसाठी दोन मार्ग आहेत, श्रेयस आणि प्रेयस. तर श्रेय म्हणजे कल्याणकारी, श्रेय म्हणजे परमकडे नेणारा मार्ग, प्रेयस म्हणजे उपभोगाकडे नेणारा मार्ग, म्हणजे तो खालती नेतो. श्रेय मार्ग तुम्हाला वर चढवतो, प्रेयस मार्ग तुम्हाला खालती नेतो. म्हणजे एक चढविणार आहे, एक उतरवणार आहे. तर म्हणे नचिकेता, मी तुला खूप प्रयत्न केला की तुला प्रेयस उपभोग भोग या मार्गावरती घालू, पण तू काही तुझ्या मार्गाला मार्गाहून हल्ला नाहीस, तू तुझ्या निश्चयावरून डगमगला नाहीस, त्याच्यामुळे तू श्रेयस मार्ग निवडला आणि तो अगदी योग्य निवडला, असं यम त्याला शाबासकी देतात. कारण प्रेयकडे जाणार आहे हे टेम्पररी प्लेजर असते, मोमेंटरी. असं वाटतं आत्ता की हां ह्याचा फायदा खूप दिसतोय, पण कालांतराने तो नश्वर ठरतो. म्हणजे ते इथल्या इथेच संपतं, पुढे आत्म्याबरोबर काही ते कॅरी फॉरवर्ड होत नाही. तर मग ते प्रेयकडे जाणारी लोक कशी असतात, तर म्हणे अविद्याया मंतरे वर्तमान, अविद्येच्या गर्तात सापडलेली लोक अंधेन एव नियमाना यथांधा. एक आंधळा दुसऱ्या आंधळाला रस्ता दाखवतो ना, तशी गत त्या माणसाची होते. कि म्हणतो अरे हो हो हा हे खूप छान आहे, इथे जायला पाहिजे. मग एक जातो म्हणून दुसराही जातो, एक आंधळा दुसऱ्या आंधळाला त्या उपभोगांकडे विषय उपभोगाकडे नेतो, तशी गती होते. पण तो मार्ग तू निवडला नाहीस, तू श्रेयस्थचा मार्ग निवडला. मग हा कसा आहे, तर म्हणे हा आत्मकल्याणाचा आहे. म्हणून आत्म्याची लक्षणं सांगितली. आत्मा कसा आहे, तर आत्मा हा गूढ आहे, रहस्यमय आहे, आणि तो सहजासहजी कोणाच्याही लक्षात येणार नाही. अनाकलनीय आहे, शब्दातीत आहे, शब्दाच्या पलीकडे आहे. मग ह्याला ओळखायचा कसा, ह्याच्याकडे जाणारा कुठला मार्ग, तर म्हणे अध्यात्मयोगाने घे. आता अध्यात्म शब्दाचा प्रयोग, अधि आत्म, आत्म्याच्या आत, म्हणजे हे आत बघण्याची गोष्ट आहे, बाहेर नाही. तर इंट्रॉस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो, की स्वतः आत डोकावून पाहणे, तोच प्रकार इथे कुठे घडतो, की बाहेर नाही बघायचं आहे, तुमच्या आत्म्याला तुम्ही आत शोधायचं आहे. आणि त्याच विद्येने, त्याच योगाने, योग म्हणजे जोडणे, युज युनक्ती टू जॉईन, तर ते
अनुसंधान कोणाचं जोडायचं आहे, तर जीवात्म्याचं परमात्म्याशी अनुसंधान जोडून जो जे ऐक्य साधलं जातं, ज्याला आपण योगाच्या भाषेत समाधी असं म्हणतो, ती जेव्हा शाश्वत होते, ती परमनंट राहते, ती अवस्था जेव्हा नित्य राहते, तेव्हा तो जीवनमुक्त ह्या जगात असून सुद्धा मुक्त सारखा वावरतो. आणि ते सातत्य जेव्हा तुमच्या कर्माच्या फळाच्या पलीकडे तुम्ही निघून जाता, तेव्हा जे मिळतं ते मोक्ष. तर म्हणे हे जे अध्यात्म योग आहे, हे ज्ञान कसं आहे, गुहाहितम. एका गुहेत असं कुठेतरी दडलेलं आहे, कोपऱ्यात खूप गूढ आहे. आणि गौहरेष्टम पुराणम, गौहर होतच असा गुफेत कुठेतरी कोपऱ्यात दडलेलं ज्ञान आहे आणि पुराण खूप जुनं आहे, म्हणून देवांनाही ते सापडलं नाही, पण ते तो आनंद धाम आहे आणि हे नचिकेता तुला तो सापडला, म्हणजे तू निदान त्याला शोधण्याचा प्रयत्न तरी केला. आणि म्हणून हे ज्ञान कसं आहे, धर्म अधर्माहून वेगळं आहे, कार्य अकार्याहून वेगळं आहे, ह्याला कुठल्याही गोष्टीचं अनुलिंपन होत नाही. जसं आत्म्याला कुठल्याही प्रकारचं बंधन बांधलं जात नाही, तसंच या ज्ञानाला ज्ञानाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. म्हणून हे श्रेय आहे जे आत्मज्ञानाकडे नेतं, आणि जे त्याच्या विपरीत दिशेला जातं ते प्रेय, जे उपभोगाकडे किंवा सुख उपभोगांकडे मटेरियलिस्टिक प्लेजर्सकडे लोकांना सहजासहजी धावून नेतं. त्याच्यामुळे राजसिक जे आलं ते सगळं प्रेयसकडे आलं, आणि सात्विक जे काही आलं ते सगळं श्रेयसकडे आलं. तर श्रेयस हा कल्याणकारी मार्ग असा तो निवडला, म्हणून सगळ्यात पहिले हा ह्याच्यात काय होतं, भूत आणि भविष्याचं पण बंधन राहत नाही. म्हणजे मग व्यक्ती एकदा आत्मज्ञानाकडे वळला की त्याला अतीतानंत ज्ञानम, योगसूत्रात पतंजली म्हणतात अतीत अनागत ज्ञानम, पास्ट आणि फ्युचर सगळ्याचं ज्ञान, म्हणजे कालाचं बंधारण राहत नाही. तसं बाउंड्रीज, स्पेसचं बंधन राहत नाही, कुठेही बसल्या बसल्या कुठलीही गोष्ट ऐकू शकता, कुठेही बसल्या बसल्या कुठलीही गोष्ट पाहू शकता, तसंच कुठेही बसल्या बसल्या कुठेही फिरून येऊ शकता. म्हणजे जे ऋषीमुनी आपण काही पोथ्यांमध्ये जुन्या ग्रंथांमध्ये वाचतो की इथे बसल्या बसल्या हिमालयात जाऊन आले, ते कशा पद्धतीने, तर सूक्ष्मात सूक्ष्म, अणूत अणू होऊन आणि मोठ्यात मोठं, ह्या सगळ्याचं ज्ञान घडतं. कशाने, आत्मज्ञानाने. हे सगळं केव्हा शक्य होतं, जेव्हा फक्त आत्मज्ञान व्यक्तीला प्राप्त होतं तेव्हा. म्हणजे हे कुठलं, तर म्हणे श्रेयस्थ ज्ञान. आणि म्हणून ते म्हणतात सर्वे वेदा यत पदम आमनंती, तपांसी सर्वाणी च यत वदंती, यत इच्छंतो ब्रह्मचर्यम चरंती, तत् ते पदम संग्रहेण ब्रवीमी ओम इत्येतत्. हे कठोपनिषदच्या कठवल्ली प्रथम अध्याय द्वितीय वल्लीतला 15वा श्लोक आहे. असं म्हणतात सर्वे वेदा यत पदम आमनंती, सगळे वेद जे पद प्राप्तीकडे सूचन करतात की ज्या पदाची प्राप्ती व्यक्तीला करायची आहे, किंवा ध्येय जो आहे ज्याचा तो प्राप्त करायचा आहे, ते तपांसी सर्वाणी च यद वदंती, किंवा सगळे तपश्चर्या केलेले साधक त्यांना फळस्वरूप जे पद मिळतं ते, आणि यद इच्छंतो ब्रह्मचर्यंती, ज्यांना त्याची इच्छा असती ते ब्रह्मचर्याचं पालन करतात, सेलिब्रेट बनून राहतात, सेलिबसी फॉलो करतात, तत् ते पदम त्याच पदाला संग्रहेण, थोडक्यात मी सांगतो ब्रवी, मी काय सांगतो, ओम इति येतात, ते ओंकाराचं पद आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला जेव्हा मंगल करताना मी एक श्लोक म्हटला मुंडकोपनिषद मधला, प्रणवो धनु शरोही आत्मा ब्रह्म तल्लक्ष्यम उच्यते. खूप सुंदर रूपकात्मक वर्णन केलंय, प्रणवरूपी धनुष्य, शररूपी आत्मा, बाणरूपी आत्मा, ब्रह्म तल्लक्ष्यम उच्यते. आणि ब्रह्म हे लक्ष आहे, अप्रमत्तेन वेद्धव्यम, प्रमाद शिवाय त्या ब्रह्म लक्षला वेद करायचा आहे. कशानी, शररूपी आत्म्यानी, प्रणवरूपी धनुष्याने शररूपी आत्मा द्वारा त्या टार्गेट म्हणजे ब्रह्मला वेध करायचा आहे. आणि मग काय होतं, त्याने शरवत तन्मयो भवेत, जसा तो बाण त्या टार्गेटशी एकरूप होतो, तसा तो आत्मारूपी बाण त्या परमात्मा रूपी टार्गेटशी, ब्रह्मरूपी टार्गेटशी एकरूप होतो, म्हणजेच जीव आणि परमचं मिलन होतं, म्हणजेच जीवात्मा आणि परमात्माचं ऐक्य होतं, म्हणजेच जीव हा शिव होतो. आपण मराठीत जीव जीव शिव झाला असं म्हणतो. तर हा जो प्रणव आहे, ह्याला ओंकाराचं दुसरं नाव प्रणव आहे. आणि प्रणव हा शब्द प्रकर्षेण यन्नवताम उपैती,
जितक्या वेळा म्हणाल तितक्या वेळा तो नवीन नवीन रूप, नवीन नवीन त्याचे कोंदटे, नवीन नवीन त्याचा साद, नवीन नवीन ध्वनी नाद निर्माण करतो. तो एकच मोनोसिलेबल असा ओम आहे, म्हणून ओम इति येतात असं म्हटलंय प्रणव. त्याला अथर्ववेदात म्हटलंय, ह्याच प्रणवाला छांदोग्य उपनिषद सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदात उद्गीत असं म्हटलंय. उच्चैही गीयते, सामवेदमध्ये गातात ना, म्हणून त्याला जो जोर जोरात म्हटला जातो, बोलला जातो, गायला जातो. म्हणजे बीजाक्षर ओमाच ओम ह्याचं इतकं महत्व इथे. जीव आणि परमच्या मिलनाशी किंवा त्याचा साकर साकर एकत्र करण्यासाठीचं का, तर निर्गुण निराकाराकडे आपण अचानक कसे जाणार, काहीतरी सगुण साकार आपल्याला डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे ना. आणि म्हणूनच हे सगळं लक्षात येऊन ते ओमचे चार्ट्स वगैरे सुद्धा निघालेत की ओमकडे तुम्ही पहा, ध्यान करायचा प्रयत्न करा, मग ते बाहेर बाहेरून हळूहळू होता होता तुम्ही आत येता आणि ओमकारावरती ध्यान केंद्रित करता. तर ते म्हणतात जे सगळे वेद सांगतात, ज्या सगळ्या तपश्चर्यांचं कल्मिनेशन पॉईंट, जिथे तपश्चर्यांचं फळ जिथे आहे, ते पद कुठलं आहे, तर म्हणे ओम इति येतं. ते ओंकार रूपी फळ मी तुला सांगतो. मग हे ओंकार रूपी फळ आहे ते आत्म्याने कसं मिळवायचं, आत्मा कसा लागतो त्याला, शुद्ध पाहिजे ना, मुक्त पाहिजे ना कुठल्या बंधनातून. एकदम तो मुक्त नाही होऊ शकत, प्रयत्न केल्याशिवाय कुठलाही आत्मा कर्मफलातनं किंवा कर्मबंधनातनं मुक्त नाही होऊ शकत. मग तो कसा, तर म्हणे आत्म्याला कुठे काही बंधनं आहेत, न जायते म्रियते वा कदाचित, ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही. नायम कुतश्चिन्न बभूव कश्चित, अगोदर झालाच नाही तर मग त्याचा अंत कसा, अजहा, म्हणून त्याला अनबॉर्न, त्याला जन्म नाही असं म्हटलंय. नित्य शाश्वत असं म्हटलं, इटर्नल, ऑलवेज होताच तो, अयम पुराण, आणि पहिल्यापासून तो होता, आज जन्मला असं नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे, आणि शरीर जरी नाश पावला तरी आत्मा कुठे नाश पावतोय, असाच आपल्याला भगवद्गीतेत आपल्याला श्लोक आढळतो. फक्त दोन चार शब्द इकडे इकडे, न जायते म्रियते वा कदाचित असं भगवद्गीता म्हणतात. उपनिषद म्हटलं विपश्चित म्हणतात. नायम कुतश्चिन न बभूव कश्चित, तिथे म्हणतात नायम भूतवा भवितावा अनभूय, असं भगवद्गीता सांगते. आत्मलक्षण काय, तर म्हणे अनबॉर्न आहे त्याच्यामुळे त्याला डेथ नाही, त्याचा जन्म झाला नाही म्हणून त्याला मृत्यू नाही. मग त्याचा संबंध कसा आला, तर भाई ज्या शरीरात तो आला त्या शरीरात तो व्याप्त झाला म्हणून आपण म्हणलो जन्म झाला. मग मृत्यू समयी काय, तर म्हणे तो ज्या शरीरात व्याप्त होता त्या शरीरातनं निघून गेला, पण तो तर आहेच ना, तो इटर्नल आहे, शाश्वत आहे, म्हणून आत्म्याला मरण नाही. नायम हन्यती ना हंती, कोणाला मारत नाही आणि त्याचा स्वतःचा मृत्यू नाही. मग कसा आहे, सूक्ष्माती सूक्ष्म पाहायचा कसा, कळेल कसा, हे सगळे वर्णन केली आत्म्याची, जन्म नाही मृत्यू नाही पाहायचा कसा. अशरीरे शरीरेषु, त्याला स्वतःला शरीर नाही पण आहे कुठे, तुमच्या शरीरात, प्रत्येकाच्या शरीरात, पण स्वतःचं त्याचं शरीर नाही आहे. आणि अनवस्थेषु स्थितम, त्याची अनवस्था तर कायमचं ठिकाण नाही आहे शरीर, तरी तो आहे, तरी तो राहिलाय, म्हणजे त्याचा ह्या शरीराशी खूप जवळचा संबंध असूनही नसल्यासारखा. त्याला शरीराच्या शरीरात आहे म्हणून सगळी कार्य होतात, पण शरीर जे कार्य करेल किंवा त्याच्याद्वारा जे कार्य होतं त्याच्याशी बंधन नाही, कारण तो निघाला की शरीर वेगळं आत्मा वेगळा असं सांगतात. आणि मग म्हणे आता हा आत्मा कसा मिळेल, नचिकेता प्रश्न विचारतो, आत्मज्ञान विचारलंय, हे सगळं सांगितलंय, मिळेल कसं ते सांगा. नायम आत्मा प्रवचनेन लभ्य, हा काही प्रवचन करण्याने आत्मा प्राप्त होत नाही किंवा प्रवचन ऐकण्यानेही नाही. न मेधया न बहुना श्रुतेन, मेधा खूप बुद्धी आहे तुमच्याकडे, खूप ज्ञान अर्जन केलं, खूप सगळं शिकला म्हणूनही आत्मा प्राप्त होत नाही. न बहुना श्रुतेन, श्रुती वाचा ऐका, किती 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 ग्रंथ ऐका वाचा, त्या ऐकण्याने वेद ऐकण्याने काही तुम्हाला आत्मा प्राप्त होत नाही. यम एव एष वृणुते तेनेव लभ्य, ज्याला एष वृणुते, सिलेक्शन म्हटलं ना, सिलेक्शन क्रायटेरिया आपल्या इथे जबरदस्त आहे. ज्याला जो तो ज्याला स्वीकार करतो किंवा ज्याला सिलेक्ट करतो, ज्याला चूज करतो, तेनेव लभ्य, त्यालाच तो प्राप्त होतो. तस्यैष आत्मा,
विवृणुते त्वनुं स्वाम, आणि स्वाम तनुं स्वतःच कसा आहे, स्वतःचं स्वरूप कसं आहे. तनु म्हणजे शरीर झालं, पण इथे स्वरूप हा अर्थ घ्यायचा. स्वाम विवृणुत, त्याच व्यक्तीला ज्याला तो सिलेक्ट करतो त्याला स्वतःचं स्वरूप दाखवतो. बघ हा मी आहे, तूच आहे, तुझ्याहून मी हा वेगळा नाही, हे त्याच व्यक्तीला दिसतं ज्याला तो पसंत करतो दाखवण्यासाठी स्वतःचं रूप. तो केव्हा पसंत करेल? जेव्हा तुम्ही त्याच्या दर्शना योग्य पात्रता मिळवाल तेव्हा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तेव्हा उपनिषद ज्ञान सगळ्यांना देऊ नये असं सांगितलेलं होतं. काही उपनिषदात लिहिलेलं अशिष्याय मा देयात, अश्रद्धदानाय मा देयात. जो शिष्य नाही त्याला हे ज्ञान देऊ नये, ज्याला श्रद्धा नाही त्याला हे ज्ञान सांगू नये, असा स्पष्ट उल्लेख काही उपनिषदांमध्ये आपल्याला शेवट आढळतो. त्याचं कारण सगळ्यांचा विश्वास बसत नाही, म्हणून जो शिष्य आहे त्यालाच हे ज्ञान द्यायचं. म्हणून यमराजांनी एवढी सगळी प्रलोभनं नचिकेताला सुरुवातीला दिली परीक्षा पाहायला, किंवा एकदा जरी हा स्वतःच्या जागेवरनं हल्ला आणि हो म्हणाला तर मग आपली मोनोपोली आहे, आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं. कारण यमाशिवाय कोण दुसरं सांगणार? जो आत्मा घेऊन जातो त्याच्याहून बेस्ट सांगणारा कोण असणार की आत्म्याचं काय. मग यम म्हणतात आत्मानम रथिनम विद्धी. इथे पहा, रूपकाचं रूपकात्मक वर्णन आपल्याला उपनिषद ग्रंथ खूप छान देतात. आत्मा हा रथिन आहे. रथिन कोण? रथावर आरूढ झालेला. तर रथ कोण आहे? शरीरम रथमेव तु. शरीर रूपी रथात आत्मा रूपी रथिन बसला आहे. करायचंय काय? बुद्धिम तू सारथी. आणि ह्या शरीर रूपी रथाची सारथी कोण होते? बुद्धी. आणि मग मन हा प्रग्रहमेवच, मन हा त्याचा लगाम बनतो. म्हणजे पा, शरीर रूपी रथात आत्मा रूपी कोण बसलाय? शरीरिन पण म्हणतो, रथिन बसलाय. बुद्धिरूपी तुमचा सारथी आहे. आणि मनच्या हातात लगाम दिली, मग तुम्ही घोडे जिथे दवडवायचे तिथे मन नेईल, तिथे व्यक्ती जातो. म्हणून आपल्या इथे म्हण आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. कारण मनाची जेवढी गती आहे ना, तेवढी गती, तेवढं फास्ट इथे बसल्या बसल्या कुठे कुठे हिंडून येतं आपल्यालाच पत्ता असतो, आपण कुठे कुठे किती वेळात कुठे जाऊन आलो. तर ते म्हणून म्हटलंय, बुद्धिम तू सारथिम विद्धी मना प्रग्रहमेवच. आणि मग ह्याच्या पुढे जाऊन इंद्रियान हयानाहू. आणि आपले जे इंद्रिय आहेत ना, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि एक मन, असे एकादश इंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय शब्द स्पर्श रूप रस गंध. पंचकर्मेंद्रिय वाक म्हणजे वाणी, पाद पायू, वाक पाणी, पाद हात आणि पाय, पायू आणि उपस्थ. ऑर्गन ऑफ जनरेशन, ऑर्गन ऑफ एक्सक्रिशन झालं. हे पाच कर्मेंद्रिय झाले. आता एक मन. आता ह्या सगळ्यांना नेणारा तो एक पॉवरफुल मन असतो. त्या मनाच्या हातात तुम्ही लगाम दिलीये, म्हणून हे इंद्रियारूपी घोडेत इंद्रिय आणि हया नाहू. आणि आता त्या घोड्यांसमोर काय? विषयस्तेषु गोचराने, विषय समोर आहे ना, त्याला चारा टाकला आहे. हे सगळं जे बाहेर पहा, इंद्रिय कुठेही आत. देवानी जेव्हा शरीराची आपली रचना केली आहे ना, सगळं बहिर्मुख आहे. डोळे बाहेर पाहतात, कान बाहेर, सगळं बाहेर. म्हणजे जे जे काही बाहेर, तुम बाहेरचं आत टाका, मग आज लक्ष कमी जातं. कारण एवढं सगळं डिस्ट्रॅक्शन वाढतं. हे पाच आणि पाच दहा इंद्रिय मिळून एवढी धमाल घालतात की मनाचे घोडे कुठे कुठे धावत असतात. आणि ती धमाल थांबवून कुठेतरी तुम्ही एकचित्त होण्याचा प्रयत्न करता. मी 30 मिनिटं ध्यान केलं असं लोक म्हणतात, पण अनुभवाने सांगते त्या 30 मिनिटांपैकी 1 मिनिट जरी तुमचं खरं ध्यान झालं असलं ना, तर भरून पावतो. म्हणजे ते तो दिवस संपूर्ण वेगळा जातो. तर 1 मिनिट म्हणजे कसा, जिथे अगदी निर्विचार विचारही माणसाच्या डोक्यात येईना, मन तसं कधीच होऊ देत नाही, इतक्या ठिकाणी भरकटत. म्हणून अभ्यास योग सगळीकडे सांगितलेला आहे. प्रयत्न करत राहत ती क्षमता वाढते माणसाची, ती कॉन्सन्ट्रेशन पॉवर हळूहळू हळूहळू तो कल्टिवेट डेव्हलप करावा लागतो. हेच उपनिषद सांगतो. इंद्रिय आणि हया नाहू विषयां स्तेषु गोचरान, आत्मा आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ता इति आहुर मनीषिणा. मनीषिण म्हणजे जे बुद्धिशाळी लोक आहेत, वाईस पीपल आहेत, ते काय सांगून गेले? आत्म इंद्रिय मनोयुक्तम भोक्ता. आत्मा इंद्रिय आणि मन हे सगळं एकत्र होऊन तो भोगी बनतो व्यक्ती. म्हणजे जर इंद्रियारूपी घोड्यांवरती तुमच्या मनाची लगाम ओढली नाही तर तुम्ही बाहेरच भरकटणार, हे कन्फर्म आहे.
मग आता आपल्या हातात काय उरलं की त्या इंद्रियरूपी घोड्यांवरती तुम्ही कंपल्सरी बुद्धीनी लगाम खेचायची, बाहेर नाही आत बघायचं. हे स्वतःला ट्रेन करून करावं लागतं. हेच योगी, हेच साधक करतात. आणि म्हणून अनेक अनेक वर्षांच्या साधनेनंतर त्यांना आत्मज्ञान होतं. हा प्रोसेस सांगितलाय त्यांनी. मग विज्ञान सारथी असतो उपनिषद म्हणत, यम सांगतोय नचिकेताला, मनः प्रग्रहवान नरः, जो ज्या व्यक्तीचा मन त्याच्या सगळ्या इंद्रियांना नियंत्रण करण्यामध्ये सक्षम झाला तोच व्यक्ती खरा योगी किंवा साधक ठरतो. सहा अध्वन हा पारम आपनोती, तो हा रस्ता हे संसार ट्रान्सग्रेस करून जातो, तो ह्याच्या पलीकडे जातो, पलीकडे जाण्याची त्याची कॅपॅसिटी होते. काय पुढे उपनिषद म्हणत, तद विष्णो हो परमम पदम. आणि जेव्हा हे घडतं, जेव्हा आत्म्यारूपी मनरूपी लगाम खेचली जाते, जेव्हा बाहेर नाही पण ते सेन्स ऑर्गन्स विथड्रॉ करतो मन, तेव्हा ती बुद्धी तुमची आत्म्याकडे वळते आणि मग त्याला ते विष्णूचं परमपदचं दर्शन होतं. म्हणजे तत्ते पदम संग्रहिण ब्रवीमी ओम इति येतात जे सांगितलंय ते, तेच हे विष्णूचं पद. आणि तेच ते मोक्षाची दशा, ज्या अवस्थेत व्यक्तीला परत कधीही या संसारात यावं लागत नाही. म्हणजे पुनरपि मरणम, पुनरपि जनमम, पुनरपि जननी जठरे शयनम, ह्या चक्रातून मुक्ती मिळते मात्र तेव्हा जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणजे विष्णूचं परमपद प्राप्त झालं. मग इंद्रियाहून मोठं काय? तणे अर्थ, म्हणजे हे जे सगळे सेन्सेस एपा, कान असणं पण ऐकू येण्याचं इंद्रिय आते, डोळे असणं पण दिसणारं इंद्रिय आते. म्हणजे आंधळे असतात त्यांना स्थूळ डोळे असतात पण दृष्टी नसते, बाहेरांना कान असतात पण कर्णेंद्रिय म्हणजे ऐकू येत नाही. म्हणजे इंद्रियाचे पण स्थूळ आणि सूक्ष्म हे दोन प्रकार आहेत. तर ते म्हणतात की इंद्रियाहून हे अर्थ जे आहे, हे ऑर्गन्स जे आहेत हे जास्ती पॉवरफुल आहेत. आणि त्याच्याहून पॉवरफुल काय? मनः, माइंड. मनाहून पॉवरफुल काय? म्हणजे अजून कंट्रोलिंग ऑथॉरिटी, बुद्धी. आणि मग बुद्धीच्या पलीकडे काय? बुद्धीहून जास्ती पॉवरफुल कोण आहे? आत्मा महान परहा असं उपनिषद सांगतो. तो महान आत्मा बुद्धीच्या ही वरती आहे. म्हणजे स्थूळाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा रस्ता सांगितला की ही स्टेप बाय स्टेप तुम्ही अशीच चढावी लागते. डायरेक्ट पाचवी पायरी नाही चढता येणार, एक एक नियंत्रणात करून पुढे वाढता येईल. म्हणूनच योगात जे सांगितलंय अष्टांगी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, हा बहिरंग योग आहे. प्रत्याहारी केलं म्हणजे प्रत्याहरण करणं, सगळे इंद्रियांना जोपर्यंत परत आणता येत नाही, स्वतःकडे कंट्रोल करून वाळता येत नाही, तोवर धारणा ध्यान समाधी शक्य नाही, अंतरंग योग जमणंच शक्य नाही. हेच म्हणतात, आणा सगळ्यांना गोळा करा आणि नियंत्रण करा. ते नियंत्रण जोवर येत नाही तोवर माणसाला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. बर, त्याच्याहून बुद्धीहून पर काय? तर म्हणे ते अव्यक्त, अव्यक्त प्रकृती असू शकते, अव्यक्त ईश्वर असू शकतो, अव्यक्त परमात्मा असू शकतो. त्याच्याहून काय? तर म्हणे तो परमपुरुष आहे. त्याच्याहून पण पर तो परमपुरुष आहे. म्हणजे जर आपण सृष्टीची उत्पत्ती पाहिली, इथे सांख्य दर्शन आठवते मला. सांख्य दर्शनात प्रकृतीहून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती सांगितली आहे. म्हणजे सत्व, रजस आणि तमस हे तीन गुण आहेत आणि ह्या तीन गुणांसकट पृथ्वी संपूर्ण सृष्टीची रचना करते. पण एकटी नव्हे, तिला पुरुषाची साथ लागते. प्रकृती आणि पुरुष मिळून, तीन गुणां मिळून ही संपूर्ण सृष्टीची रचना करतात. तिथून काय येतं? महत, म्हणजे बुद्धी. बुद्धीहून अहंकार येतो. अहंकारातून पंचतन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध, ह्या पंचतन्मात्राहून येतात पंचमहाभूत. उलट क्रमाने गेलं तर पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश यांची निर्मिती होते. हे एकीकडे, दुसरीकडे याच अहंकारातनं एकादश इंद्रियांचा जन्म दाखवलाय. आणि 25 तत्वांमधनं सांख्य दर्शन म्हणते संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली. उपनिषद काय म्हणतं? इथे थोडस सांख्याची असर आपल्याला पाहायला मिळते. बुद्धीहून महान ते प्रकृती महत्तत्व, आणि प्रकृतीहून अव्यक्त प्रकृतीहून महान ते पुरुष. आणि हे जे महत परम अव्यक्तम, अव्यक्तात पुरुष परहा. आणि पुरुषाच्या पर काय? उपनिषद सांगतं सा काष्ठा सा परागतीही. आणि हे उपनिषद सांगतं तो परमेश्वरच अंतिम गंतव्य आहे, ध्येय आहे. म्हणजे अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत, जे आधी सांगितलं की प्रणवरूपी धनुष्य
बाणरूपी आत्म्याने तो ब्रह्मरूपी लक्ष जो वेधायचा आहे ना, तेच काष्ठाचा काष्ठाचा परागती असं यमराज नचिकेताला सांगतात. बर, ह्याच्यासाठी काय लागतं? स्वच्छ मन, स्वच्छ शरीर. कशी लागते? स्थिर. मन जोवर स्थिर होत नाही तोवर बुद्धीकडे जात नाही. बर, एकेकाची क्रायटेरिया की असं हे ह्याच्यात विलीन करा, हे ह्याच्यात विलीन करा, हे ह्याच्यात विलीन करा, त्याच्याशिवाय तो परम दिसणार नाही. मग मनाला, स्वच्छ मनाला कुठे द्यायचं आहे? बुद्धीत समर्पित करा. मग ती स्थिर झालेली बुद्धी आत्म्यात समर्पित करा. मग तो आत्मा सिद्ध झाला की तो परममध्ये विलीन करायचा असतो. तेव्हा आत्मा परमात्मा ऐक्य साध्य झालं. म्हणजे एक एक स्टेज चढून त्या त्या स्टेजला बरं कुलूप घालायचेत. मागची दारं परत उघडी ठेवायची नाही, ठेवली तर केव्हाही कुठल्या क्षणी आपण मागे परतू शकतो. तेव्हा ते काळजीपूर्वक म्हणूनच योगाभ्यास म्हटला जातो त्याला, की अभ्यास करत करत एक एक स्टेप पुढे वाढून मागे कुठे आपण भरकटत जात तर नाही आहे ना, हे सेल्फ चेक करत 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 नाही चेक केलं तर आपल्याला कळूनच जातं की आपण इथे येऊन गेलो आणि परत आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. पावलो पावली हे ज्ञान देतात. आणि ह्यापुढे ह्या वल्लीमध्ये आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या फिलॉसॉफी म्हणजे ह्यावरती कठोपनिषदचा खूप प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांनी कठोपनिषदाचंच एक वाक्य ब्रीदवाक्य म्हणून त्यांच्या ठरवलं आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड, असं ते म्हणतात. ते आपल्या कठोपनिषद इथे पुढे म्हटलेलं आहे. पा, दोन शब्द आहेत इथे, उत्तिष्ठत आणि जाग्रत. फरक आहे सामान्य उठण्यात आणि जागृत होण्यात. सामान्य व्यक्ती सामान्य आयुष्य जेव्हा जगतो तेव्हा तो रोज उठतो आणि कामं करत असतो. पण जेव्हा एखादी गोष्ट विचारपूर्वक ठरवून नियंत्रण करून जेव्हा त्याची बुद्धी जागृत होते कोणाकडे, परमध्येयाकडे जाण्याकडे, तेव्हा तो जागृत होतो असं म्हटलं जातं. म्हणून उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. आणि काय करायचं आहे तिथे? तर तुमच्या ध्येयाकडे वाट नाही चुकायची आहे, त्या ध्येयाकडे बरोबर लक्ष ठेवून पुढे पुढे तुम्ही त्याच रस्त्याने जायचं आहे. म्हणून ते इंग्लिशमध्ये स्टॉप नॉट ध्येय प्राप्ती किंवा चलतो, थांबायचं नाही जोवर तुमचं ध्येय प्राप्त होत नाही. आणि का पुढे म्हणतात उपनिषदकार, शुरस्य धारा निशिता दुरत्यया. हा रस्ता कसा आहे? हा आत्मप्राप्तीकडे, हा ध्येयाकडे, ब्रह्मप्राप्तीकडे जाणारा रस्ता कसा आहे? शुरस्य धारा, शूर म्हणजे ब्लेड किंवा म्हणा ना तलवार, तलवारीच्या धारीवर चालण्यासारखा आहे. सोपा नाही आहे, पावलोपावली कापल्या जाण्याची संभावना आहे. आणि इथे कापलं जाणं म्हणजे काय? पुन्हा पहिल्या स्टेजवर येणं आहे, तिथून पुन्हा सुरुवात करायची, तिथेच जायला. तो अवघडे दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. आणि म्हणून कवी सांगून गेले, वाईस पीपल पूर्वीचे ऋषी सांगून गेले, हा पथ, हा तिथे जाणारा रस्ताच मुळी दुर्गम आहे, अवघड आहे, अप्राप्य असं कोणीही म्हटलेलं नाही. महत्वाचं आहे, आपल्याकडे दुर्गम शब्द चालेल, अप्राप्य असं नाही म्हटलंय त्यांनी, म्हणजे प्राप्त करता येतो. ऋषीमुनींनी त्यांच्या तपश्चर्याने ते सिद्ध केलेलं आहे. जर पूर्वज करू शकतात तर आपण का नाही? त्या वाटेला आपण जात नाही आणि जाऊ शकत नाही किंवा तिथे टिकू शकत नाही, म्हणून आपल्याला तो प्राप्त होत नाही. म्हणून दुर्गम पथस्तत् कवयो वदंती, तो पथ दुर्गम आहे पण प्राप्त करू शकतो. तर बघा, चार पुरुषार्थ आहे इथे गोष्ट करतात चौथ्या पुरुषार्थाची, म्हणजे धर्म तर म्हणे नाही, आत्म्याला धर्म अधर्माशी काहीच द्वंद्व घेऊन घ्या, सुख दुःख मान अपमान जय पराजय काही काही आत्म्याला ह्याच्याशी काही संबंध नाही. मग जो खरा साधक असतो ह्या सगळ्या परिस्थितीत कसा असतो? तो म्हणे सम. म्हणूनच भगवद्गीतेतही म्हटलंय समत्वम योग उच्यते. जो समान अवस्थेत राहतो, सुख असो वा दुःख असो, जय असो वा पराजय असो, मान असो वा अपमान असो, फार अवघड आहे. या जगात राहून अशा सगळ्या परिस्थितीत सम राहणं फार अवघड आहे. प्रयत्नपूर्वक सुद्धा नंतर मागवून त्रास होतो, किती आठवण करून की नाही आपण रिॲक्ट नाही करायचं म्हटलं तरी मागवून त्रास होतो. पण खरोखरी ही अवस्था प्राप्त केलेल्या व्यक्तीला काही फरक नाही पडत, योग्याला खरंच ह्या गोष्टीचा फरक पडत नाही, असे उदाहरण आणि अनुभव आपल्याला आजूबाजू राहणारे संत किंवा योगी लोक देतात. तेव्हा कळतं की नाही खरंच ह्यांचा तो मार्ग आहे, यांना फरक पडत नाही. तर हा जो आत्मा आहे, जो ह्या सगळ्या अवस्थेतून परे, तो पंच तन्मात्रातीत आहे, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ह्याच्या अतीत आहे, ह्याच्या पलीकडे गेलेला आहे, ह्याला काही फरक पडत नाही. आणि म्हणून उपनिषद इथे म्हणतं नाचिकेतम उपाख्यानम मृत्यू प्रोक्तम सनातनम. मृत्यूने यमराजानी हे जे उपाख्यान नचिकेताला सांगितलं, सनातन आहे तो उपदेश, तो निरंतर आणि तो अखंड असाच
आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे, उक्त्वा जो बोलेल तो, श्रुत्वा जो ऐकेल तो, त मेधावी आणि तो मेधावी व्यक्ती ब्रह्मलोके महियते, या ब्रह्मलोकात त्याचं महान स्थान प्राप्त होईल, आपली जागा निश्चित झाली. उपनिषद म्हणतो जो बोलतो आणि जो ऐकतो हे नाचिकेतो अपख्यांत, ह्या ब्रह्मलोके महियते, त्याचा महान ते एक निश्चित स्थान, कारण त्या आत्म्याकडे त्या पदाकडे जाणारी एक चाहूल आपल्या मनाला लागते किंवा त्याच्याबद्दल एक उत्कंठा निर्माण करून जातं हे आख्यान, आणि म्हणून आपल्याला तिथे जावंसं वाटणं हेच त्याची सुरुवात आहे म्हणून असं सांगितलंय. आणि मग म्हटलंय य इमं परमं गुह्यं. बरं, ज्ञान कसं आहे? परमं गुह्यं म्हणजे रहस्यमयी पण आहे. श्रावयेत जो हा ज्ञान ऐकवतो, ब्रह्मसंसदे लर्नेड पीपलमध्ये जो जे ह्याचे उपासक आहेत, ज्यांना आवड आहे, जे वाचतात नेहमी, अशा लोकांमध्ये याशा संसदमध्ये जो हे ज्ञान ऐकवतो, प्रयत श्राद्ध काले वा किंवा श्राद्ध समय सुद्धा हे म्हणतो, तदा अंत्याय कल्पते, त्याचा अंत नक्की चांगला होतो, त्याला चांगलं अंत मिळतो, त्याला परमकडे जाण्याची गती प्राप्त होते असं उपनिषद स्वतः म्हणतं. इथे पहिला अध्याय संपतो. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातमध्ये परमात्म्याने जे सांगितलंय ते बहिर्मुख, सगळी इंद्रिय बाहेर आहेत, तर म्हणजे हा आत्मा कुठे राहिलाय, शोधू कसा आणि कळेल कसा की तो आहे. उपनिषद म्हणत अंगुष्ठ मात्र पुरुषो अंतरात्मा. प्रत्येकाच्या हृदयात अंगुष्ठ अंगठ्या एवढ्या साईजचा हा अंतरात्मा राहिलेला आहे. आणि मध्य आत्मनी तिष्ठती, स्वतःच्या आत तो राहिलेला आहे, कुठे बाहेर शोधायचा नाहीये. ईशान तो रुलर आहे सगळ्यावरती. ईश म्हणजे रूल करणे, सगळ्यांवरती शासन करतो तो. भूत भव्यस्य तन ततो विजुगुप्सते, सगळ्यावरती तो रूल करतो, म्हणून तो अंतरात्मा प्रत्येकाच्या हृदयात अंगुष्ठ मात्र एवढा राहिलेला आहे. मग एका डोंगरावरती जसं पाणी टाकलं तर पाणी वाहून जातं ना, तशी आपली कर्म वाहून जातात. कशी? जड चेतन पदार्थ हा असा आत्मा अलिप्त होतो, आणि जड आणि चेतनत्व असं सुट्टं पडताना डोंगरावरती पाणी टाकलं तर कशा वेगवेगळ्या धारा येतात, तसं तिथे तो छिन्न विच्छिन्न भिन्न होऊन जातो. म्हणजे तिथे त्याला शरीराचं कुठेही लेपन दिसत नाही. इथे द्वितीय वल्लीमध्ये पुरम एकादश द्वारम असा उल्लेख आपल्याला सापडतो. बरं, भगवद्गीतेत नवद्वारे पुरे देही म्हटलंय की नऊ द्वारे या शरीराला, दोन डोळे, दोन नाक, दोन कान, एक मुख, हां, आणि मलमूत्र त्याग, हे सात नऊ झाले. आणि हे दोन याच्यात अजून ॲड करतात एक नाभी आणि एक ब्रह्मरंध्र सहस्रार. तिथे जिथे आत्मा इथे टाळू ठेवून समाधी अवस्था योगी प्राप्त करतो, किंवा योगी जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा सामान्य व्यक्तींसारखा त्यांचा प्राण जात नाही, ते ब्रह्मरंध्रात ठेवतात, म्हणून एकादशद्वारे असं उपनिषद म्हणतो, असं यमराज नचिकेताला सांगतात. आणि जसा अग्नी म्हणे या भुवनात प्रविष्ट करतो सगळीकडे, एक एक रूपाचं प्रत्येकाचं वेगवेगळं रूप दिसतं. म्हणजे कसा? अग्नी बघा, आकाशातही आहे, पृथ्वी लोकातही आहे, अंतरिक्षातही दिसतो. जसा सगळीकडे तो व्याप्त आहे, तसा प्रत्येक चेतन पदार्थात तो आत्मा व्याप्त आहे. आणि म्हणून तुम्ही एकोहम बहुश्याम ऋग्वेदात सांगितलं, त्याला एक होतात आले अनेक व्हायची इच्छा झाली म्हणून ते अनेक रूपात आपल्याला व्याप्त दिसतो. तसंच त्यांनी वायूचं उदाहरण घेतलं, जसा वायू सर्वत्र आहे तसा आत्मा सर्वत्र व्याप्य आहे. मग हे जे तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमी ओमित येतात सांगितलंय, ते पद कसं? उपनिषद म्हणत न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारक, तिथे सूर्याची किरणे नाहीत म्हणजे सूर्य प्रकाशत नाही, न चंद्र न तारका, म न इमा विद्युतो भांती, तिथे विद्युत पण नाहीये, म कुतोयम अग्नी, तर मग अग्नीचा काय होऊ, हेच नाहीये, चंद्र सूर्य तारका विद्युतच नाहीये, तर मग अग्नीचं काय बोलावं, अग्नीही नाही का? तमेव भांतम अनुभाती सर्वम, त्याच्याच तेजाने ह्या सगळ्याला तेज प्राप्त होते. तस्य भासा सर्वम इदम विभाती, त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी, सूर्याला कुठनं उजड मिळतो, त्याच्याकडून मिळतो, म्हणून त्याच्याच तेजाने हे संपूर्ण पृथ्वी व्याप्त आहे, असा सिमिलर श्लोक आपल्याला भगवद्गीतेत आढळतो. न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद् गत्वा तद् निवर्तन्ते न तद्धाम परमम, ते माझं परमधाम आहे, यत गत्वा न निवर्तन्ते, तिथे जाऊन परत माणसाला ह्या जन्ममृत्यू चक्रात सापडायचं.
होत नाही किंवा तो परत येत नाही ते माझं परमधाम आहे. तर उपनिषद म्हणत म्हणजे यम सांगतात ऊर्ध्व मूलो अवाक्षाखः असं आहे. हा संसार कसा आहे परमात्म्याचा, ऊर्ध्व मूल आणि शाखा अवाक खालती आहेत. परत 15वा अध्याय भगवद्गीता, ऊर्ध्व मूल मदशाखम, कशी मूळवरती आहेत का, ब्रांचेस आपण कितीही कापल्या पुन्हा पुन्हा येतात. तसंच आपलं आयुष्य आहे, आपण सगळे ब्रांचेस आहोत, शाखा आहोत, कापलं गेलं की दुसरी, तिसरी, चौथी. शरीर बदलत राहतो, आत्मा तर इटर्नल आहे, शाश्वत आहे. म्हणून मग काय सांगितलं पुढे उपनिषद, एकदम वेगळी गोष्ट सांगतो. भयात अग्नी तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमः. हे सगळे म्हणे त्याच्या भीतीने कार्यरत आहेत. सूर्य म्हणून उगतो, म्हणून अग्नी तापतो, म्हणून म्हणे मृत्यू प्रत्येक ठिकाणी स्वतःचं कर्तव्य करत धावत असतो. कोणाच्या, तर परमच्या भयाने. आणि जसा म्हणे आपण आरशात पाहतो ना, जसा आपल्याला दिसतो तसाच तो आहे. म्हणजे जसे पहाल तसे दिसेल, त्या परमला शोधाल तर परम दिसेल, आणि जीवाला पहाल तर जीव दिसेल, असं स्पष्ट शब्दात यमराज नचिकेताला सांगतात. तू पाहायचा प्रयत्न केला आरशात परमाला म्हणून तुला परम दिसला, नाही तर तुला तो जीवच दिसला असता. म्हणजे ती पात्रता त्याच आरशात त्याच चेहऱ्याला किंवा त्याच शरीराला परम म्हणून ओळखणे सोपं जात नाही. किंवा मी कोण, आयडेंटिटी क्राइसिस होतो, नेमका मी कोण हा प्रश्न उद्भवतो. तर त्याची गोष्ट इथे केली आहे. म्हणून ते म्हणतात यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामः ये अस्य हृदिश्रिता. सगळे स्वतःची डिझायर संपून जातात, इच्छा मृत्यू पावते. केव्हा? जेव्हा या आत्म्याचा हृदयात प्रवेश होतो. आहेच, पण हा आत्मा जेव्हा परमस्वरूपी हृदयात वास करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मरून पावतात. आणि मग जो मुंडकोपनिषदाचा श्लोक मी विद्यते हृदय ग्रंथिस छिद्यंते सर्व संशयः, हृदयरूपी हृदयमध्ये ज्या संशयरूपी ग्रंथी असतात ना त्यांचं भेदन होतं. उपनिषद म्हणत यदा सर्वे प्रभिद्यंते हृदयस्य ह्य ग्रंथयः, सगळ्या हृदयाच्या ग्रंथी नाश पावतात, तुटून जातात, संशयाचं छेदन होतं, परमचं दर्शन झाल्या झाल्या बाकी सगळे संशय डाऊट्स मिटून जातात. आणि मग शेवट सांगितलंय शतमच एका हृदयस्य नाड्य, हृदयात 101 नाड्या आहेत आणि त्या 101 नाड्या शेवट हळूहळू हळू करत येऊन कुठे केंद्रित होतात, अंगुष्ठ मात्र पुरुषो अंतरात्मा. तो अंगठ्या एवढा जो अंतरात्मा तुमच्या पुरुष स्वरूपात तुमच्या हृदयात राहिलेला आहे त्यालाच जाऊन मिळतात. आणि म्हणून शेवट जेव्हा उपनिषद सांगतं मृत्यू प्रोक्ताम नचिकेतो अथ लब्ध्वा, मृत्यूनी सांगितलेलं आणि नचिकेतानी प्राप्त केलेलं, विद्याम एताम योग विधीम च कृत्स्नम, ही कशी विद्या आहे, संपूर्ण योगविधी सांगणारी, थोडक्यात योग सांगितलाय त्यांनी. डिटेलमध्ये अष्टांग योगासारखं डेलिबरेशन नाही आहे, पण सगळे अंगुलीनिर देश योगाकडेच आहेत, जीव आणि परमच्या मिलनाकडे, किंवा जीव शिव ऐक्य कसं साधता येईल, योग म्हणजे काय, जोडले जाणे, तर त्या योगाकडेच ते अंगुली निर्देश करतो. ब्रह्म प्राप्तो विरजो अभूत इव मृत्यू, म्हणजे विकारातीत होऊन नचिकेता मृत्यूनी असं सांगितल्यामुळे ब्रह्म प्राप्त करतो. अन्योपि एवं यो विदधाती आत्ममेव, आणि जो कोणी ऐकेल त्याला पण हे आत्मतत्वाचं ज्ञान होईल. म्हणजे अशा रीतीने मृत्यूनी आत्मज्ञान नचिकेतेला दिलं आणि तो ब्रह्मस्वरूप झाला किंवा ब्रह्माला पावला असं म्हणून यमराज थांबतात. इथे द्वितीयाध्याये तृतीयावल्ली. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति, असं म्हणून उपनिषद संपलं. धन्यवाद.